नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील आळसंद या गावातील गुलाब मोरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये एक एकरावर आल्याची लागवड केली आहे आता जवळपास त्या ठिकाणी या आल्याची हार्वेस्टिंग सुरू आहे व्यापारी आले त्यांची सगळी ही टीम आहे आणि अगदी सकाळपासून हा सगळा माल काढणी माल धुणं आणि हे सगळं पॅकिंगचं काम त्या ठिकाणी पाठीमागं सुरू आहे अक्षरशः एकशे छत्तीस रुपयांचा दर किलोला मिळाला आहे आणि एका एकरामध्ये त्या एक शेतकऱ्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या आल्याच्या शेतीतून घेतलं नेमकं या आलं लागवडीचं निवेदन कसं केलं काय केलं त्याची मेहनत काय त्याचं एकूण संगोपन कशा पद्धतीनं केलं जातं आणि आज बाजारात जो दर मिळाला त्याहून त्यांना किती रुपयांचं उत्पन्न त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये झालं या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपल्यासोबत स्वतः शेतकरी गुलाबराव मोरे त्यांचे सहकारी मित्र देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया खरं तर ही आल्याची शेती मला गुलाबराव तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आजूबाजूला मी आल्यापासून बघतो आहे की इथं आलं नाही आहे ऊस आहे आणि ऊसाच्या पट्ट्यामध्ये हे आलं लावावं हे पहिलं कधी वाटलं कसं वाटलं आमच्या गावात शक्यतो न नव्वद टक्के ऊसाचीच शेती होत होती परंतु आमच्या गावचे एक सुपुत्र म जे मुंबईमध्ये पोलीसमध्ये आता काम करत आहेत एकनाथ किसन जाधव र राघू मुंबई पोलीसमध्ये त्यांनी दहा वर्षापूर्वी आल्याचं पीक आमच्या गावात हे आणलेलं होतं आणि पहिली लागण त्यांनी दहा वर्षापूर्वी गावात केली होती त्यानंतर बाजूच्या त्यांचं बघून लावत उत लावत लावत आज आपल्या आळसण गावामध्ये जवळजवळ तीस टक्के आल्याची लागण झालेली ला आहे आणि मागल्या वर्षी त्यांनी बी ठेवलेलं होतं आल्याचं आणि मला ते म्हणत होते तुम्ही लावा तरी सुद्धा माझ्या व्यापातून मी त्यांना सांगत होतो मला जमणार नाही मी काय लावणार नाही तरी सुद्धा त्यांच्या वडिलांनी मला फोर्स करून तुम्हाला एवढ्या ह्या वर्षी तुम्हाला आलं लावायच लागणार आहे मी सगळं बघतो आल्याचं लावा मी धाडस करून हे आलं लावलं बी मी त्यांच्यातून घेतलंय एक एक रान माझं इथं आहे कार्यालयाच्या प्लीडं तिथं मी हे आलं एक एकरामध्ये संगोपन केलं लावल्यानंतर त्याची माणसं वगैरे सगळी पुशेगाव भागात यांची लागण केली जाते तिकडून लोक येतात त्याचा दर एकरी लावण्याचा दर सहा हजार रुपये आहे हा एका दिवसात कमीत कमी दोन एकर लावून ते पूर्ण करतात लागण त्यानंतर पुढील सगळं शुडूल त्यांच्या मी प्रथम पहिल्याच वर्षी लावल्यामुळे मला यातला काही अनुभव अजिबात नव्हता पण त्यांच्या सांगण्यानुसार जसं त्यांचं गायडन्स येईल त्या पद्धतीने मी सगळं मेहनत करत गेलो होती सांगते तसं सगळं औषध पाणी फवारणी करत गेलो त्यातून मला गावात हायेस्ट आणि चांगलं उत्पन्न गुंट्याला एक टन असा ऊर्जा ताई मला आलेला मिळालेला आहे आणि अतिशय चांगलं उत्पन्न माझ्या नशिबाने मला दरही अतिशय चांगला मिळाला हे सगळे कामगार आहेत हे पिंट बहुत ही बढिया और अच्छा काम मेरे मेरे खेत अच्छा अच्छा बहुत बढिया इनका सारी टीम इनकी भी टीम अच्छी आहे काम अच्छा हो रहा है सब इनसे आज बाजारात काय दर मिळाला मला ह्या आल्याचा दर एकशे छत्तीस रुपये मिळाले जागेवर जागेवर बाकीचा व्यापाराचा खर्च काय काय ना आपल्याला हातात एक पोत भरलं चाळीस किलो एकशे छत्तीस रुपये आपल्याला दर इथं लागत आता कोणत्याला एक टनाचं ऍव्हरेज पडलंय एक किलोला एकशे छत्तीस रुपयांचा दर आहे किलोला एकशे किती झालं पैसे नेमकं माझ्या अंदाजानुसार हे आलं एक पन्नास ते एक्कावन्न लाख रुपये मला मिळतील पन्नास ते आलेत माझ्या खात्यावर आले थोडेफार राहिलेत नाही तर आले आलेत खात्यावर आले आणि खरोखरच ज्याचं श्रेय माझे सहकारी मित्र जे आता मुंबई पोलीस मध्ये काम करत आहेत ते एकनाथ किसन जाधव हो, त्यांचे वडील आणि श्रीनाथ कृषक उद्योग समूहाचे मालक अक्षय पाटील अजय पाटील नंतर दत्ता पाटील माझे मित्र शरद हारुडे असतील त्यांचे बंधुराज गुंडा हारुडे असतील असे बरेच जणांनी मला आणि सर्वात यात मला आल्याच आहेत बबलू मामा प्रकाश माढिक म्हणून त्यांना गावात ओळखलं जातं त्यांनी मला भरपूर सहकार्य लास्टला केलं हे सोडा ते कसं सोडा फक्त जे ज्यांनी ज्यांनी मला काय सांगितलं ती मी सोडत गेलो त्यामुळे मला हा रिझल्ट मिळालेला आहे आता तर तुम्ही सगळी यशोकता अगदी थोडक्यात सांगितली मला थोडा आता डिटेल घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं महाग जायचं आहे की तुम्हाला आमच्या पी एस आय साहेबांनी म्हणजे यांनी ज्यांचं नाव सांगितलं एकनाथरावांचं सा। ते एकनाथराव माझे मोठे बंधू पी एस आय कालदास सुर्वे त्यांचे मित्र आहेत आणि त्यातून मला खरं तर हा तुमचा नंबर मिळाला की अशा अशी गावाकडे त्या ठिकाणी आल्याची शेती केली जाते म्हणून ते आताही आल्याची शेती करत असताना तुम्ही आल्याचं बियाणं तिकडून मिळालं बियाणं तिकडून मिळालं म्हणून सांगितलं हे बेन लागवड करायला ती माणसं आल्यानंतर साधारण किती दिवसामध्ये आल्याची पुढची वाटचाल प्लॉट मध्ये सुरू होती आणि हे किती काळाचं पीक आहे नेमकं एकरी साधारण साडे अकराशे ते बाराशे किलो बी याला एका एकऱ्याला लागतंय आणि साधारण सात महिन्यानंतर आला आपण कधी काढू शकतो सात सा, महिन्यानंतर आलं तुम्ही सतरा अठरा महिन्यापर्यंत ठेवू शकता हे माझी लागण मी द आर्ट ऑफ लिव्हिंगचा साधक असल्यामुळे श्री श्री रविशंकरजी यांचा तेरा मेला वाढदिवस असतो त्यामुळे मी ही लागण तेरा मेला केलेली होती पहिल्यांदाच केली ते म्हटलं गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपलं शंभर टक्के चांगलं होईल म्हणून मी तेरा मेला ही लागण केली आणि मला तेरा मेचा दिवस एवढा छान मिळाला त्यामुळे माझी तेरा मेची लागण आहे जवळजवळ मला माझ्या आल्याला चौदा साडे चौदा महिना आज पूर्ण झाले आता एकदा आलं खाल्लं निघलं की प्लॉट संपला असतो का आपण पुन्हा एक आलं एकदा काढलं की संपलं सगळं संपलं आल्याचं शेड्यूल असा आहे सर सात महिन्यानंतर एकदा आलं आठ नऊ महिन्यानंतर सुप्त औषध जातं ती परत सगळं वाळून पूर्ण त्याचा प्लॉट पूर्ण खाली बसतो नंतर त्यानंतर आपण त्यावेळी काढू शकतो आणि नंतर परत ती खोडवं म्हणून परत त्या रुपाला येतं माझा जे आता अव्हरेज मला पडायला लागलं हे मला नंतर खोडव्या जर माझं डबल उत्पन्न वाढलं मला त्यावेळी काढला तर मला ही एक रिवीस टनच मिळाला असतं हा म्हणजे हा महत्वाचा भाग आहे आता मला थोडं सांगा ही आता तुम्ही सांगितलं की फार महत्वाची माहिती आहे की आलं सातव्या महिन्यात येतं पण त्यावेळेला काढला असं एवढं उत्पन्न मिळालं नसतं ते पूर्ण खाली बसू दिलं नंतर त्याचा खोडवा घेतला फूट घेतली आणि त्यामुळे या लागले हिथे फूट कशी बघायची किंवा कुठली फूट आहे नेमकी मला दाखव आहे ती जुना आलाय जुनं बरं सात आठ नऊ महिन्यापासून सगळा नवीन माल जो माझा तयार झालाय पन्नास टक्के आता यात नवीन माल आहे हा सगळा नवीन माल आहे आणि ह्याला वजन जास्त येते हा सगळा नवीन माल दोन महिन्यात तयार झालेला माल आहे दोन ते अडीच महिन्यात वजन आहे ह्याला जास्त वजन असते त्यामुळे टन वाढलं त्यामुळे माझं अवरेज आता वाढलं आणि हे मला अव्हरेज मिळायचं कारण मी खातं चांगल्या प्रतीची सगळी आयशेल यारा ह्या ब्रँडेड कंपनीचीच खातं मी सोडलेली आहेत त्याचा रिझल्ट मला हा मिळालेला आहे खरं तर आता ह्यामध्ये तुम्ही मला मग सांगतो ह्या फ्या यायला पाहिजे काय फनी काय पंजाब काय म्हणतो हा ह्याला पंजाब हा मार्केटमध्ये ह्याला एक्सपोर्टला सगळ्यात जास्त मला चालतो एक्सपोर्टला बाहेरल्या देशात जो जातो तर हा पंजाब त्याला म्हणजे ह्याला फुड जास्त मागणी असते ह्याला रेट पण वेगळा अतिशय चांगला असतो आता फक्त ह्याला रेट मार्केटमध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर रुपये किलो आहे बरं पुढं पुढं मार्केटला हा पंजा अतिशय चांगल्या रीतीने बाहेर एक्सपोर्ट हा रेट कमी जातोय नवीनचा ह्याला जास्त रेट आणि सरासरी एकशे छत्तीस मिळाला आपल्याला सरासरी टोटल मध्ये एकशे छत्तीस रेट मिळालेला आहे आता मला सांग हे आलं लागवड करताना कुठलंही पीक लावलं तर आव्हान असतं ते रोग राहायचं आल्याचा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे आलं लागतं लागतं म्हणजे एक एक बेड ज्या बेड नाचतच जातात ती खाली कुजवा म्हणून रोग असतो त्याला तो त्या रोगानं पूर्ण आलं खराबच होतं आपल्या प्लॉट मध्ये थोडं थोडं लागलेलं आहे मला प्लॉट मध्ये गेल्यानंतर कळ सगळ्यात मोठं रिक्स त्याची आहे आज इथं आज इथं लागलं तर उद्या तिथं पदर बेड जातात ते पूर्ण खराब आलं होत ते सगळ्यात मोठे जरी त्याला वेळच्या वेळेवर औषध त्याला सोडावे लागतात भरपूर आणि हून म्हणून काय करायचं हे हुनी म्हणून एक करून सोड म्हणून एक औषध आहे ते पंधरा दिवसाच्या सोडत गेलं तर ती कंट्रोलमध्ये राहत करून ह्याला खर्च आहे आता माझा एकरी अडीच लाख रुपये माझा खर्च झालाय मजूर बिजूर सगळं पकडून आज अखेर माझा दोन लाख पन्नास रुपये एक एकरी खर्च झालाय पाण्याचं नियोजन काय असतं आल्यामध्ये नेमकं पाणी आल्याला अतिशय कमी लागतं दिवसातून दोन ते तीन तास फक्त आलेला पाणी लागतं कंटिन्यू लागतं पाणी जास्त आलेला पाणी चालत नाही जास्त लागलं की रोग चालू होतो त्याला आणि कमी पडलं तर कमी पण चालत नाही जास्त पण चालत नाही लेवल मध्ये लेवलमध्ये दोन ते लेवल तीन तास पाण्याला कंटिन्यू चालतच लागतं याला खत कशी करतात खत किंवा डोस खालून काय दिले जातात नेमके चांगला एक भर भा, म्हणून असते भर ज्यावेळी आपण लावलं भार जातं भर भर म्हणून भरीचं ट्रॅक्टर असतात आपल्या रेग्युलर ट्रॅक्टर नसतात मध्ये भर तुम्हाला ते व्हिडिओ मी पाठवतो तुमच्या लक्षात येईल पहिली भर जवळजवळ माझी पहिल्या भरीज माझ चाळीस हजार रुपयाचा डोस होता बरोबर श्रीनाथ कृषी उद्योग समोर माझे आमचं दुकान आहे गावात त्यांच्यातून त्यांचं सगळं मार्गदर्शन त्यांचं पण अनमोल त्यांच्या पहिली भर जवळजवळ एक महिना आलं आज लावलंय तर एका महिन्यानंतर पहिली भर दिली जाते त्याच्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर दुसरी भर दिली जाते अशा दोन भर याला येला दिले जातात त्यानंतर टिमकमधून थोड्या ज्या औषध चालतात बरं हेच खालचं त्या डोस आहे गावखत वगैरे काय असते शेणखत घातलं जातं शेणखत याला जास्त जेवढं जास्त तुम्ही घालाल तेवढे उत्पन्न तुम्हाला चांगले मिळेल बर आता मग यंदा लावलं आलं सक्सेस झालं आता पुन्हा लावायचं का नाही मी आता दोन एकर आलं लावले साहेब दोन लावलंय आणि मी येणाऱ्या काळात माझं एक असं टार्गेट आहे माझं वीस एकर आलं असणार आहे वीस एकर हो बर माझी एक इच्छा आहे मी करणार पूर्ण ते बरं म्हणजे एकनाथ रावाने त्यांच्या वडिलांनी जो जेवतो धागा तुमच्या हातात दिला तो तुम्ही पुढे घेऊन घेऊन जाणार त्यांचं सगळंच सगळं श्रेय त्यांचं आहे <laughs> ठीक आहे गुलाबरावांचे मित्र आपल्या सोबत आहेत ते मगाशी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो शरद नाव आहे त्यांचं शरदराव काय मित्राला काय पन्नास लाख रुपयांचं आलं होते काय प्रतिक्रिया एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन करून आणि पहिल्याच वर्षी आलं लावलं आणि मार्केटला दर पण ह्या वर्षी चांगल्या पद्धतीचा असल्यामुळं आज त्यांना पन्नास लाखाच्या घरात आज एक अर्धा कोटी रुपये त्यांना एका एकऱ्यामध्ये होत आहेत ही परिस्थिती आज बघितली तर खूप आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कष्टाला आज कुठंतरी किंमत मिळते असं वाटतंय ॲक्च्युली हे आलं आलं हे पीक खरं तर पुसेगाव पुसेसावळी भागातलं आणि आमच्या गावात पहिल्यापासूनच शेतकरी वर्ग असा आहे की तो प्रयोगशील आहे एका दोन शेतकऱ्यांनी सुरुवातीला धाडस करून गावामध्ये आल्याचं पीक आणलं त्यांनी ते सक्सेस केलं त्यांना ते जमलं त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करून बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ते लावायला सुरुवात केली आणि बाकीच्यांनी एकमेकाला एक सहकार्य करत एकमेकाला गायडन्स करत प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन व्हिजिट देऊन एकमेकाला सहकार्य करत करत आज पाच पंचवीस शेतकऱ्यांना त्या चार दोन शेतकऱ्यांनी सुरुवातीला केलेल्या आल्याचा फायदा आज पंचवीस ते तीस शेतकरी अडचणमधले मधले आज दाराच्या लॉटमध्ये सापडलेत आणि पंचवीस ते तीस शेतकरी आज आमच्या गावामध्ये लोकपत लाख लाख लाखो रुपये मिळाले लक्षात झाले म्हणता येईल आणि ज्यांच्या शेतामध्ये अखंड आयुष्यामध्ये वीस पंचवीस लाख रुपये झाले नसतील अशा शेतामध्ये आज एका वर्षामध्ये पंचवीस तीस लाख रुपये झाले आज आळसण मध्ये पंधरा सोळा लाख रुपये एकराची किंमत आहे आणि आज आल्याची किंमत आज पंचवीस लाख रुपये एकरातून निघाले ही एक चांगलीच बाजू आहे जमिनीची बाजू आहे आणि असं शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर ह्या अर्थकारणावरती म्हणजे जे काय अर्थकारण भारताचं शेतीवरती अवलंबून आहे ते आज खरं वाटतंय की शेतकऱ्यांना पैसे मिळाले तरच या मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीची ऊर्जित अवस्था येत असते नसेल तर संपूर्ण मार्केटवर त्याचं दुष्परिणाम होतात शेतकरी जर अडचणीत असेल तर मार्केट ही अडचणीत असतं आणि अखंड अर्थव्यवस्था असते हे होते गुलाबराव मोरे आणि त्यांच्या शेतामध्ये ही संपूर्ण आल्याची लागवड त्या ठिकाणी त्यांनी केली होती आता त्याचं हार्वेस्टिंग पूर्ण झालंय एकशे छत्तीस रुपयांनी ठोक शेतामधनं त्या ठिकाणी व्यापारी त्यांचा माल उचलतोय त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं निवेदन करत त्यांना ज्यांचं ज्यांचं सहकार्य मिळालं त्यांचं सहकार्य प्रामाणिकपणे स्वीकारत त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करत त्यांच्या शेतामध्ये त्यांनी सांगण्याबद्धतीचं उत्पन्न काढलं आहे जवळपास एका गुंठ्यामध्ये एक टन माल असं मिळून एकूण चाळीस टन माल त्यांनी काढला आणि चाळीस टन म्हणून एकशे छत्तीस असं जर काढलं तर जवळपास पन्नास लाखाच्या वरची गेम त्यांनी अवघ्या या काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये केले हा भाग हा उसाचा टप्पा आहे या उसाच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं गावातल्या काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात जी प्रयोगशील शेती केली आणि त्याचा भाग म्हणून मग एकमेकांच्या सहकार्याने हे शेतकरी आज या भावामध्ये पोचत आहेत आणि जसं त्यांचे मित्र शरदरावांनी सांगितलं की या आल्याच्या लॉट मध्ये जवळपास गावातले पंचवीस एक शेतकरी अक्षरशः लखपती झालेत आणि जमिनीच्या किमतीच्या तिप्पट चौपट किंमत त्या ठिकाणी एका एकामधून त्या आल्यानं त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या त्यामुळे कुठंतरी ही आल्याची शेती या त्या ठिकाणी आसन गावाला वरदान ठरताना दिसते थोडंसं प्रयोगशील गेलं थोडंसं मार्केटचा अंदाज घेतला थोडासा बाजारभावाचा अंदाज घेतला आणि आपल्या पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून एक नवी शेती उभा केली त्यामध्ये चांगलं निवेदन घातलं थोडीशी मेहनत केली राबणूक केली तर निश्चितपणाने ही नवी शेती तुम्हाला चांगल्या पदचा नफा देऊ शकते आणि गुलाबरावांना या शेतीनं आज एका एकामध्ये जवळपास दोन अडीच लाख रुपयांचा खर्च सोडला तर एकोणपन्नास लाख रुपये तरी त्या ठिकाणी निव्वळ हातामध्ये नफा द्यायचं काम ह्या शेतीने केले आपण नेहमी म्हणतो की दारातलं जनावर आणि रानातलं झाड माणसाला कधीच दगा देत नाही गरज आहे ती चांगल्या पद्धतीची मेहनत करायची चांगल्या पद्धतीने राबायचं ते जर सुनियोजन झालं योग्य टायमिंग झालं आणि थोडीशी बाजारभावाने कारण आमचा शेतकरी गुलाबराव चांगलं पिकवतोच परंतु त्याला थोडीशी जर साथ मिळाली की बाजारभावाची तर निश्चितपणानं या पद्धतीच्या शेतीतून येणाऱ्या काळामध्ये देखील शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही गुलाबरावांची ही गोष्ट येत्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल आणि आपल्या शेती शेतामध्ये पारंपरिक पिकाच्या सोबतीला जर अशा पद्धतीच्या नव्या पिकाची जे बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे रोज लागणारं पीक आहे त्याची जर त्या ठिकाणी सोबत मिळाली तर निश्चितपणाने या शेतकऱ्यावरचं जे काही दिवस आहेत ते बदलू शकतो आणि हा जो शेतकरी राजा आहे तो खऱ्या अर्थानं इथल्या बाजारचा इथल्या समाजाचा त्या ठिकाणी राजा झाल्याशिवाय राहणार नाही